असं म्हणतात की देशाचे भवितव्य केवळ तरुणांच्या हातात असते. ज्या देशाचा तरुण बुद्धिमान तो देश मोठा. आपला भारत देश विकसनशील देश म्हणून ओळखला जातो. विकसित देश नव्हे. आपल्या भारताला विकसित व्हायचं असेल तर पहिले तरुणांनी विकसित झाले पाहिजे. तरुण वयातच प्रत्येकाने आर्थिक नियोजनाकडे लक्ष दिले पाहिजे. पण आपण तर मजा मस्ती करण्यात, फिरायला जाण्यात, महागड्या वस्तू खरेदी करण्यात पैसा खर्च करतो. तरुण वयात बचत आणि गुंतवणुकीकडे आपण फारसे लक्ष देत नाही. लवकर नोकरी लागूनही फक्त वर्तमानाचा विचार करणे ही चुकीची गोष्ट आहे. आर्थिक दृष्टिकोनातून आजच आपण जर उद्याचा विचार केला तर तुमच्या भविष्यासाठी ते हिताचे ठरू शकते. चला तर जाणून घेऊया तरुण वयात आर्थिक नियोजन कशा प्रकारे केले पाहिजे ते. आपल्या आर्थिक नियोजनात मंथली बजेट तयार करणं गरजेचं आहे. अनेक जण दिवसभरातील कामाचं शेड्यूल बनवतात आणि मग त्यानुसार काम करतात. अगदी तसंच आपण आपल्या महिन्याभराच्या पैशांचे नियोजन केले पाहिजे. महिन्यात तुम्ही कुठे कुठे किती किती पैसे खर्च केलेत हे त्यात ऍड केलं पाहिजे. अनेकदा महिना अखेरीस आपल्या हातात काहीच पैसे शिल्लक नसतात. ज्या दिवशी हा दिवस येईल त्या दिवशी तुमचं आर्थिक नियोजन अयशस्वी ठरले म्हणून समजा. त्यामुळे तुम्ही जर आधीपासूनच बचत करत असाल तर अशा परिस्थितीत ती बचत फायद्याची ठरू शकते. त्यामुळे तरुण वयातच सहसा तुमच्या एकूण पगारातले निदान 2-3% तुम्ही बचत म्हणून बाजूला काढून ठेवलेच पाहिजे. महिन्याच्या अखेरीस तुमच्याकडे काहीच नाही उरत ही तुमची आर्थिक परिस्थिती नियंत्रणात नसल्याचे उदाहरण आहे. प्रत्येक महिन्याला जसं सेव्हिंग करणं गरजेचं आहे तसेच खर्च कमी करणं देखील गरजेचं आहे. तरुणपणात आपण मजा मस्ती करणार, आवाके बाहेरचे महागडे गॅजेट्स खरेदी करण्यात पैसे खर्च करतो. त्यामुळे कमाईपेक्षा जास्त होणारा खर्च त्वरित आवरता घ्या. बचत करताना किंवा आर्थिक नियोजन करताना तुमचे आर्थिक उद्दिष्ट स्पष्ट असणं गरजेचं आहे, जेणेकरून त्यानुसार बजेट तयार करणं व बचत करणं सोपं होईल. घर खरेदी करणं असो किंवा गाडी खरेदी करणं असो अथवा अन्य काही, अशा वेळी तुम्हाला कमीत कमी अनावश्यक खर्च टाळून जास्तीत जास्त सेव्हिंग करता आली पाहिजे. आर्थिक नियोजन करताना बचतीबरोबरच विमा संरक्षण असणं देखील महत्वाचं आहे. आता तरुण वयात मला याची काहीच गरज नाही असं म्हणणारे अनेक जण असतात, मात्र हा त्यांचा निव्वळ गैरसमज आहे. वाढता वैद्यकीय खर्च बघता एक छोटासा अपघात झाल्यास तुम्ही केलेली बचत कदाचित पुरेशी नसू शकते. भविष्यात आपत्कालीन वैद्यकीय आणीबाणीमध्ये विमा संरक्षण असेल तरच आर्थिक परिस्थिती नियंत्रणात राहण्यास मदत होते. त्यामुळे विमा संरक्षण असणे आज काळाची गरज बनली आहे. त्यामुळे मित्रांनो, हे सगळे मुद्दे नीट लक्षात ठेवा आणि त्यानुसार तुमचे महिन्याचे आर्थिक नियोजन करा. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. अशा प्रकारे तुम्हाला अजून कोणकोणत्या विषयावर व्हिडिओ बघायला आवडतील हे सुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा. आणि नवी अर्थक्रांतीच्या चॅनलला सबस्क्राईब करायचं मात्र विसरू नका.